हे नामस्मरण करत आहेत. वास्तविक परमेश्वराचं नामस्मरण करण्याकरता आपल्या हृदयात परमेश्वर येण्याकरता काय करायला पाहिजे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाही. कोणतंही ज्ञान आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. व्यवहारातलं ज्ञान असेल, शिक्षणातलं ज्ञान असेल, शेतीतलं ज्ञान असेल, ते ज्ञान प्राप्त करावंच लागते. पाहून ते पूर्ण होत नाही, अनुभव घ्यावा लागतो. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या नामस्मरणाच्या गुढीचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत त्या नामस्मरणाचं महत्व लक्षात येणार नाही. तुम्हाला महत्व केव्हा लक्षात येतं? जेव्हा एखादं संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे, कोणतेही काम आपल्या पैशाशिवाय होत नाही, वसिल्याशिवाय होत नाही, कोणत्याच प्रयत्नाने होत नाही, मग आपण देवाकडे वळतो. मग देवाच्या माग लागतो की आपण विळा ठेवतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की हे संकट माझ्या जीवनात आलेलं आहे, या नामस्मरणाच्या माध्यमातून, विड्याच्या माध्यमातून पूर्ण करा. म्हणजे मनुष्य कसा स्वार्थी आहे, जेव्हा गरज आहे तेव्हा देवाकडे जातो, जेव्हा आनंदी आहे, पैसा आहे, कोणती चिंता नाही आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तेव्हा देवाची याला आठवण येत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपल्या सूत्राच्या माध्यमातून सांगतात की आपण जेवढी परमेश्वराची भक्ती करत असाल ती सुखरूप साधनाला करू नका, त्याने परमेश्वर होणार नाही. तुमच्याकडे जो काही पैसा असेल त्या पैशानेही परमेश्वर होणार नाही. मग परमेश्वर जर प्राप्त करायचा असेल तर तुमच्या जवळच उपाय आहे. तुझं आहे तुपासी पण जागा चुकलासी. परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात असेल तर तुम्हाला सर्व काही जीवनात प्राप्त होईल. पण दुःख असं वाटतंय की एखाद्या माणसाला जर परमेश्वराचे पाची नाम विचारले तर बरोबर सांगता येत नाही. काही लोक बरोबर सांगतात पण त्यातही काही चुका असतात. आज वर्धापन दिन सोहळा आहे. खरोखरच आपण एवढ्या वर्षापासून उपदेश घेतलेला आहे पण परमेश्वराचे पाची नाम आपले बरोबर आहेत का ते तपासून पहा. कोणाला सांगायची गरज नाही आहे. आपल्या अंतःकरणात याचं चिंतन करा की परमेश्वराचे जे पाची नाम आहेत ते व्यवस्थित माझे पाठ आहेत, त्यालाच नामधारक म्हणावं. परंतु आपण त्याचं चिंतनच करत नाही आणि परमेश्वराचे जे साह्य असेल ते तुम्हाला जीवनामध्ये मदत व्हायला पाहिजे. नामस्मरणामुळे 10 प्रकारचे फायदे होतात. पण आपलं नामच पाठ नाहीये, मग परमेश्वराच्या नामस्मरणामुळे जे फायदे होणारे आहेत तुम्हाला होतील का? होणारच नाही. कारण स्वामी काय म्हणता, जो आचार करतो त्याचा धर्म आहे. आपण एकामेकामध्ये एकामेकाकडे पाहतो की हा धर्माचं आचरण करत नाही, तो करत नाही, अमके तसे करतात, पण मी काय धर्माचं आचरण करतो याचं चिंतन करत नाही. स्वतःकडे कुणी पाहत नाही. आपण स्वतःकडे जर पाहिलं तर दुसरीकडे पाहायची आवश्यकताच नाहीये. वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वतःच्या नामस्मरणाच्या विधीचं तुम्ही चिंतन करा आणि जोपर्यंत चिंतन करणार नाही परमेश्वराचे नाम तुमच्या हृदयात स्थिर होणार नाही, परमेश्वरही तुमच्या हृदयामध्ये अंतकरणात स्थिर होणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सूत्राच्या माध्यमातून सांगतात की ज्याच्या अंतकरणात राजस तामस प्रापंचिक विचार आहे, त्रिगुणात्मक विचार आहे, त्याच्या हृदयात परमेश्वर तेव्हा येत नाही. न सुद्धा नामाचा उच्चार केला नामस्मरण घडेल, पण तुमच्या अंतकरणात निर्वेद, अनुताप, अनुशोच, आर्त अशा प्रकारचे चतुर्य दुःख पाहिजे. निर्वेद म्हणजे अनंता सृष्टी मी नामस्मरण केलं नाही. कशामुळे केलं नाही? कारण परमेश्वराच्या नामस्मरणाचं महत्व मला लक्षात नाही आलं. अनुताप, आताही परमेश्वराचं नामस्मरण करत नाही. अनुशोच हा नामस्मरणाचा जो विधी आहे तो जीवनभर 24 तास तुमच्याकरता अवेलेबल आहे. 24 तास तुम्ही असं म्हणाल मी झोपेमध्ये परमेश्वराचं स्मरण कसं करू? झोपेत तर आपण परमेश्वराचं स्मरण करू शकत नाही ना. शक्य नाही आहे. झोपेमध्ये म्हणजे झोपच घेऊ शकतो. मग झोपताना देवाचं नामस्मरण करत झोपायला पाहिजे. उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करत उठायला पाहिजे. आपण असं करतो का?
आपण असं करत नाही. आपण आपल्या सवयीनुसार झोपतो, आपल्या सवयीनुसार उठतो. प्रत्येकाने झोपताना देवाचं नामस्मरण करत झोपायला पाहिजे. उठल्यानंतर एक देवाचं नामस्मरण करत उठायला पाहिजे. त्याचा फायदा काय होईल की झोपेमधला जो काळ आहे तो सुद्धा तुमचा परमेश्वर आपल्या भक्तीमध्ये लेखी लागतील, म्हणजे तुमचा तो काळ वाया जाणार नाही. म्हणजे आपोआप परमेश्वराची भक्ती तुम्हाला घडेल काही न करता. एवढं सोपं आहे पण मनुष्य हा करत नाही. ज्यांनी सुरुवात केले त्याला ती सवय प्रयत्नाने हळूहळू साधता येते. पण आपल्या ठिकाणी ज्या चांगल्या सवयी आहेत ते लवकर लागत नाही. वाईट ज्या सवयी आहेत त्या लावाव्या लागत नाही, आपाप लागतात. म्हणून प्रत्येकाने झोपताना देवाचं नामस्मरण करायला पाहिजे, उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करत उठायला पाहिजे. नंतर जो महत्वाचा विधी असतो परमेश्वराच्या नामस्मरणाचा, प्रत्येकाने पहाटे उठण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या ठिकाणी जर असं विचारलं की पहाटे 3 वाजता कोणी उठते का असं जर विचारलं तर फारच कमी लोकांचे हात उंच होतील. प्रत्येकजण आपल्या सवयीनुसार उठतात. जेव्हा परमेश्वराचं लक्ष चिंतन, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज काय म्हणतात, हे सकळ जीवाते चिंते. जे परमेश्वराचं चिंतन हे सर्व जीवाविषयी आहे, परंतु आपलं चिंतन कसं असते, झोपेविषयी असते. संसाराच्या चिंतेविषयी चिंतन असते. या देहाच्या माध्यमातून जे काही तुम्हाला संपत्ती प्राप्त करायची आहे त्याच्याविषयी चिंतन असते. खरी संपत्ती ही परमेश्वर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपल्या सूत्राच्या माध्यमातून सांगतात की जगातली सर्व संपत्ती संपणारी आहे, पण परमेश्वराचा जो धर्म आहे तो मेल्यानंतरही तुम्हाला जीवनात मदत करणार आहे. जे परमेश्वराचा धर्म जीवनपणी तुम्हाला मदत करतो आणि मेल्यानंतरही तुम्हाला मदत करतो. मेल्यानंतर तुम्ही किती संपत्ती कमवली पण मेलेल्या माणसाला तुम्ही जिवंत करू शकता का? श्री गोविंदप्रभू महाराजांनी रुद्धपूरला एका बालकाला जिवंत केलं. लीळा सांगणार नाही, वेळ कमी आहे. की परमेश्वराने त्या कन्वेच्या माध्यमातून मेलेल्या माणसालाही जिवंत केलं त्या बालकाला. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा अनेक ठिकाणी मृत व्यक्तीला जिवंत केलं. हे सर्व शक्य परमेश्वराकडून आहे. पण आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराची भक्ती यथार्थ करत नाही म्हणून आपण सुद्धा मृतच आहात, मेलेलेच आहात. कशाने मेलेल्या? अज्ञान अन्यथा ज्ञानाने मिश्र भक्तीने मेलेले आहात. अनेक घरामध्ये तुळशी असतात, ही मिश्र भक्ती आहे. घरासमोर तुळशी ठेवणं, त्याला दिवा लावणं, तुळशी नावाची एक वनस्पती आहे आणि आपण तिला दिवा लावतो, ही मिश्र भक्ती नव्हे का? वास्तविक आपल्या तत्वज्ञानानुसार अशा प्रकारची मिश्र भक्ती परमेश्वराला अपेक्षित नाही आहे. अनेक लोक असे असतात की परमेश्वराची भक्ती करताना परमेश्वराला शरण न जाता जीव देवतेला शरण जातात. वास्तविक कोणत्याही जीवाला तुम्ही शरण गेले तर जीव तुम्हाला परमेश्वराचा मोक्ष देऊ शकत नाही. कारण जीवाकडे मुळात काहीच नाही. मर्म स्वच्छा जीवा, तुते काही असे माते काही दिसी. तुझ्याजवळ काय आहे? मुळात या जीवाकडे काहीच नाही आहे. म्हणून कोणत्याही जीवाची भक्ती करू नये. या तिन्ही जिल्ह्यामध्ये परमात्मा नावाचा एक पंथ आहे, तो वाढत चाललेला आहे. एखाद्या मनुष्याने निर्माण केलेला आहे. दुःख असं आहे की बांधवा पंथीय लोक सुद्धा तिकडे चाललेले आहेत. तोही जीवच आहे, नाही जीवच आहे. जीवाने जीवाची भक्ती केली काही मिळत नाही, उलट त्या जीवाला नरक प्राप्त होतात. म्हणून महामुना पंथीय लोकांनी दुसऱ्या पंथाचा स्वीकार न करता स्वतःच चिंतन करायला पाहिजे. जरी गेले तरी परत येऊ शकतात. सुबह का भुला शाम को आया उसे भुला नहीं कहते अपना ही कहते. म्हणून परमेश्वराची जी अनन्य भक्ती आहे ती आवश्यक आहे. या मिश्र भक्तीचे अनेक प्रकार घडतात. उदाहरणार्थ झेंडा वंदन करत असताना काही लोक जी अगरबत्ती असतात ते तिथंच लावतात. विशेष नेल्यानंतर ती अगरबत्ती तिथे लावायलाच नाही पाहिजे. तिथं काय आहे का? जोपर्यंत विशेष आहे, विशेष आहे तोपर्यंत अगरबत्तीचा धूप आहे त्या विशेषाला लागेल.
पण विशेष नेल्यानंतर अगरबत्तीचं लावणं ही मिश्र भक्ती आहे. मग विशेष का असावा? कारण त्या विशेषाच्या ठिकाणी परमेश्वराच्या दोन शक्ती आहेत, कृपाशक्ती आणि मायाशक्ती. परमेश्वराचं स्वरूप आहे. मग तो विशेष वंदन करताना काय म्हणावं असं जर विचारलं, प्रत्येक लोक नामच घेतात. बहुतांश लोकांना असं विचारल्यानंतर आज वर्धापन दिन आहे, विशेष वंदन करताना काय म्हणावं, म्हणजे देवाचं नावच घेतो म्हणून. काही लोक तेही करत नाही, कपाळ विशेषाला ठेवतात, पटकन काढून घेतात. काही लोक दुरून हात जोडतात. अशा प्रकारचे लोक आहे, वेळच नाही आपल्याला. परमेश्वराची भक्ती करायला वेळ नाही, पैसा कमवायला 24 तास तुमच्याजवळ आहेत, अशी शोकांतिका आहे. म्हणून जेव्हा तुम्ही विशेष वंदन करत असाल, तो विशेष वंदन करताना जर आपल्याला माहीतच नसेल हा विशेष कोणत्या अवताराचा आहे, तेव्हा असं म्हणायला पाहिजे, परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. जर आपल्याला विशेष माहीत आहे, उदाहरणार्थ श्री चक्रपाणी महाराजांचा विशेष आहे, तो वंदन करताना श्री चक्रपाणी महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. मग एवढंच आहे का? अनेक गोष्टी आहेत, परंतु आपण सुरुवातच करत नाही. असत न म्हणता देवाचं नाव घेतो आणि विशेष वंदन करतो. परमेश्वराचे नाम घ्यायला काही हरकत नाही, पण असं म्हणून तुम्ही परमेश्वराचं नाम घ्या. ज्या अवताराचं विशेष वंदन करत असाल नंतर नाव घ्या. म्हणजे नावही पाठ नाही आहेत, फक्त कपाळ विशेषाला लावणं माहीत आहे. म्हणजे परमेश्वराची भक्ती घडते का? ही अन्यथा ज्ञानयुक्त भक्ती आहे. अन्यथा ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान नाही तुमच्या ठिकाणी. जसं दोराला साप म्हणणं, दोर दोरच आहे, साप सापच आहे, अशा प्रकारे तुम्ही भक्ती करत असाल तर ती भक्ती परमेश्वराला मान्य नाही आहे. मग परमेश्वराला जे मान्य आहे ते यथार्थ ज्ञानयुक्त भक्ती. त्याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. परंपरेने आपण अनेक वर्षांनी उद्देश आहोत. पुन्हा भक्तीचं जे मूल्यमापन आहे ते वर्धापन दिनाच्या निमित्तानं करायला पाहिजे. नंतर देवाला आपण फूल वाहतो, फूल वाहताना काय म्हणावं, कोणती लीळा आठवावी, वेळ कमी आहे कारण 2 वाजेपर्यंत दुखायचं, बाकी लोक सुभेच. नंददेवाला आपण अगरबत्ती दाखवतो, आरती ओवाळतो, नंतर आपण दंडोत टाकतो. मग प्रत्येक विधी करताना कशा पद्धतीने परमेश्वराचा विधी साधायला पाहिजे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आपण आपल्या मनानुसार, अन्यथा ज्ञानानुसार, शक्तीच्या ज्ञानानुसार, आपण आपल्या कल्पनेनुसार परमेश्वराचं धर्म आचरण करतो आणि ती भक्ती परमेश्वर स्वीकारत नाही. आणि भक्ती करताना काही लोक हेतुपूर्वक भक्ती करतात की देवाची भक्ती जर मी केली तर देवाने मला दिलं पाहिजे. बहुतांश लोकांची जी भक्ती अशीच आहे, 90% लोकांची, की देवाची भक्ती जर मी केली तर देवाने मला काही दिलंच पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या सूत्राच्या माध्यमातून सांगतात, बाई भक्त आणि मागे. सूत्र किती सुंदर आहे, बाई भक्त आणि मागे. जे भक्त देवाला काही मागतच नाही असं स्वामींना सांगायचं आहे. मग आपण कसे भक्त आहो? मागणारेच भक्त आहो. मागे ना मिले भीक, मिना मागे मिले मोती. मागल्यानंतर भिकाऱ्याला भीकही भेटते, पण जो देवाला मागत नाही, निष्काम भावनेने विधियुक्त परमेश्वराची भक्ती करतो, त्याला परमेश्वर जीवनात काही कमी पडू देत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेत ते सांगितलेलं आहे, अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जो माझी अनन्य भक्ती करतो मी त्याची आताची जबाबदारी घेतो आणि मेल्यानंतरची जबाबदारी घेतो. तेव्हा अनुसरल्यावर तुम्ही जर त्यागच नाही केला, संसाराचा त्यागच नाही केला, या साधू संतांसारखा त्याग नाही केला, देवाला तुम्ही अनुसरले नाही तर देव तुमचा नाही आहे. तुम्हाला 84 लाख नरक भोगावे लागतील, याच्या व्यतिरिक्त अनंत नरक भोगावे लागतील, आणि तुम्हाला पुन्हा महानुभा पंथाचा योग येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जो महानुभा पंथाचा योग आलेला आहे, तुम्हाला जर बोध झालेला असेल तर पुन्हा तुम्हाला महानुभा पंथाचा कोणताही योग येणार नाही. एकच संधी आहे तुम्हाला, म्हणून आपण नामधारकाचे उपदेशी व्हा. तुम्ही जर पाठी तुमचे नाम पाठ असतील मग सप्तवेशनाचा त्याग करा, मग तो उपदेशी झाला. मग उपदेशाने माणसाने दररोज
देवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे की माझ्या जीवनात मी सर्व काही प्राप्त केलेलं आहे, एकच अशी गोष्ट आहे की मी प्राप्त केलेली नाही आहे, अनुसरण तुमच्या भाषेत म्हणजे दीक्षा, त्याचा दररोज दुःख करायला पाहिजे। वासनिकाच्या चार व्याख्या आहेत, उपदेशी असताना ज्याने सप्त दुर्व्यसनाचा त्याग केला, सप्त जे व्यसन आहेत ते कोणते आहेत, दुत्यंच मद्यंच पिशितंच वेश्या पापार्ध चोर्या पर द्वार सेवा इति सप्त वेशनात घोरात घोरे नरक पचंती। द्यूत म्हणजे जुगार खेळणं, मनुष्य लोभा करता कमी कष्टात जास्त पैसा प्राप्त व्हावा, का काही आयदी लोक असतात, पाटील काही लोक असतात, नाव नाही घेणार मी, सॉरी, काही असे लोक असतात की काम करायची सवय नाही आहे, कमी याच्यात जास्त पैसा मिळायला पाहिजे, सट्टा लावतील, आय पी एलमध्ये बेटिंग लावतील, कॅशिनोमध्ये जातील, अनेक प्रकार आहेत, हे असे प्रकार आम्हाला एखाद्या पेपरातून वाचायला मिळतात। हाही जुगारच आहे, स्वतःकरता जो पैसा आहे लोभ कमी काळात जास्त व्हावा म्हणून जुगार खेळणं हे सप्त व्यसनापैकी एक आहे। मग आपण परमेश्वराचं नामधारक झाल्यानंतर एखाद्या वेळी जे आपण जुगार खेळत असाल तर आपण उद्देशी नाही आहे। नंतर मध्य म्हणजे दारू पिणं, पांडवा पंथामध्ये कोणीही शक्यतोवर उद्देशी दारू घेत नाही। मग दारू घेतल्याने काय होते, जे आपल्या व्यक्ती जे दारू घेतात त्या मनुष्याला मेल्यानंतर कोणते नरक भोगावे लागतात याची जाणीव नाही आहे, त्या मनुष्याला रौरवाचे नरक भोगावे लागतात। जसं आपल्या नागपूरची नाग नदी फेमस आहे, त्या नाग नदीमध्ये अतिशय घाण असते, त्या दुसरी नदी जरा कोणती अतिशय घाण पाणी, त्याच्यापेक्षाही घाण पाणी त्याच्या तोंडामध्ये टाकल्या जाते, 12 वर्ष त्याला ते गटारातलं पाणी प्यावं लागतं, अतिशय घाण, त्याची वासही आपल्याला सहन होणार नाही। ज्या माणसाने दारूचं व्यसन केलेलं आहे त्याला 12 वर्ष अतिशय घाण दर्जाचं पाणी, गटारातलं पाणी, तो जीवनपणे लांबून त्याचा वास घेतला लांब पडतो, पण दारू पिल्यानंतर त्याला 12 वर्ष ते गटारातलं घाण पाणी प्यावं लागते। स्वर्गामध्ये असं म्हणतात, वैतरणा नावाची एक नदी आहे, एका लिहिण्यात असं आलेलं आहे, काही ती वासना असेल अशा प्रकारे कल्पना असेल ती, त्या गटारातलं जे पाणी आहे दारू पिणाऱ्या माणसाला प्यावं लागतं, पण कोणत्याही माणसाने दारू पिऊ नये। दारू पिल्याने जो बौद्धिक जो तोल आहे, बुद्धी आहे ती स्थिर राहत नाही आहे, जसं पशुला बुद्धी राहत नाही तसं दारू पिणाऱ्या माणसालाही कोणती बुद्धी राहत नाही, त्याचा जो मनाचा तोल बिघडलेला असतो, घरातली सर्व व्यवस्था बिघडलेली असते, पण दारू पिणं हे कोणत्याही नियमात बसत नाही। दारू पिल्यामुळे द्वापार युगाचा जो यादव वंश आहे, एका यादवाने दारू पिले आणि दुर्वास ऋषीची खोड काढली, पुढे तो यादव वंश नष्ट झालेला आहे। तसे आजच्या काळामध्ये दारू लोक पितात, त्यांचा घराचा जो कुटुंब आहे कलह निर्माण होतात आणि सर्वांना दुःख होते। नंतर आहे मांसाहार, मांसाहार जो आहे तो माणसाचा आहार नाही आहे, तो पशुचा आहार आहे। जे लोक मांसाहार करतात ते पशु आहेत, तुम्ही पशु आहेत का? तुम्ही पशु नाही आहे। पशुची व्याख्या करताना ज्यांची या अचलपूर या गावाजवळ एका गावामध्ये महावाक्य निर्वचन या प्रकरणावर बाबांच्या माध्यमातून जे अचलपूरचे बाबा आलेले आहेत यांच्या प्रयत्नातून पोती होणार आहे, आणि त्याचकरता हे येरल्याचे बाबा आहेत, अनेक लोक त्याकरता प्रयत्न करत आहेत। त्या ज्ञानमर्षी विद्वतरत्न बाबांनी जयाशी पृच्छते पशु, ज्याला शेपूट आहे त्याला पशु म्हणावं, म्हणजे मांसाहार लोक करतात लोक त्यांना शेपूट असते का? ते तर माणसं आहेत ना, फक्त ते मांसाहार करत असतील त्यांना पशु समजावं, मग आपण पशु नाहीत, मानव आहात, आपल्याला शेपूट नाही आहे, आहे का शेपूट? म्हणजे अशा पद्धतीने मांसाहार हा माणसाचा आहार नाही, पशुचा आहार आहे, जनावराचा आहार आहे, कोणत्याही माणसाने मांसाहार करू नये।
आणि त्या मांसाहार केल्यामुळे कलियुग हे विषयाराम आहे। त्या संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये ज्या स्त्रियांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याला कारण काही अंशाने मांसाहार आहे। कारण त्या मांसाहारामध्ये राजस तामस अतिशय तामस असे राजस तो आहार आहे, त्यात कोणती सात्विकता नाही आहे आणि तो आपण तो ग्रहण करतो, अशा प्रकारच्या घटना घडतात। कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये। दुत्यंच मद्यंच पिष्टंच वेश्या, वेश्या म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळालेला आहे, त्याचा सांगायची गरज नाही आहे। थोडक्यात ज्या माणसाने जीवनामध्ये अशा प्रकारे त्या स्त्रीचा भोग घेतला, त्या मनुष्याला मेल्यानंतर 12 वर्ष एक रवरवाचं नरक भोगावं लागतं। त्याचं स्वरूप असं आहे, त्या मनुष्याला स्वर्गाच्या 21व्या क्रमांकाचं सैन लोकांचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नेल्या जातं। ज्यांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार केला त्या मनुष्याला त्या स्वयंलोकी नेल्या जातं। त्याला एक देवता आपल्या सामर्थ्याने मनुष्य देह देते, ती देवता आपल्या सामर्थ्याने एक सुंदर स्त्री निर्माण करते, कारण याने जीवनपणी त्या स्त्रीवर अन्याय अत्याचार केलेला आहे। हा इथं तिला भेटायला जातो, तसं त्या ठिकाणी तो सुद्धा तिला भेटायला जातो। भेटायला गेल्यानंतर ती सामर्थ्याने युक्त असलेली स्त्री असते, लोहाची पुतळी लोखंडाच्या अशी गरम गरम लोखंड गरम लागतो तशी ती शरीर असते। आलिंगन दिल्याबरोबर याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, रक्ताचा पूर वाहतो। म्हणजे अनिती मार्गाने तुम्ही महिलांवर अन्याय अत्याचार करत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला 12 वर्ष पुन्हा ती देवता आपल्या सामर्थ्याने त्याला मनुष्य देह देते, पुन्हा सुंदर स्त्री करते, हा पुन्हा तिला आलिंगन द्यायला जातो, याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, पुन्हा ती आपल्या सामर्थ्याने मनुष्य देह जोडते। असं 12 वर्ष त्या मनुष्याला दुःख भोगावं लागतं। म्हणून कोणत्याही महिलेवर आपण अन्याय अत्याचार करू नये। आपल्या मनामध्ये जेव्हा आपण दंडव टाकतो, दंडव टाकत असताना पहिला जो प्रसव आहे तो विकार दोषाचा आहे। आपले नामधारक बुद्धिशी लोक असतात, काही लोक दंडोत घालतात, काही लोक दंडोतच घालत नाही, घालतच नाही दंडोत। जे लोक दंडोत घालतात, दंडोत टाकत असताना पहिला जो दंडोत आहे तो विकार दोषाचा प्रसव मोडायचा आहे। की सकाळी उठल्यापासून मी परस्त्रीबद्दल जे विकाराचे उल्लेखावले केले, हसणं बोलणं त्या दृष्टीनं पाहणं, आपण पाहतो महाभारत, द्रौपदीमुळे महाभारत घडलेला आहे, म्हणजे अनेक गोष्टीला सीतेमुळे रामायण घडलेलं आहे, जे जागतिक युद्ध झालेले आहेत। तसं आपण जीवन जगत असताना सकाळी उठल्यापासून परस्त्रीबद्दल जे विकाराचे उल्लेखावलेख होतात, वासनेचे उल्लेखावलेख होतात, तो पहिला दंड टाकत असताना ते सर्व आठवायचं आहे आणि देवाला क्षमा मागायचं आहे। आपण असं करतच नाही, दंड टाकताना कसे दंड टाका याचे ज्ञान नाही आहे। दंड टाकत असताना आपले पाय उत्तर दिशेकडे असू नयेत, या मंदिराची उत्तर दिशा इथं आली तर विचारायला पाहिजे। घरी आपण दंड टाकत असताना आपल्या घराची उत्तर दिशा आपल्याला माहीत पाहिजे, झोपतानाही उत्तर दिशेकडे पाय धरून झोपायला नाही पाहिजे। आपण हा विचार करतो का, आपण आपल्या पद्धतीने झोपतो, आपण आपल्या पद्धतीने दंडोत टाकतो, उत्तर दिशेकडे दंडोत का टाकू नये? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज वैस्तंभनी नावाच्या विद्येचा स्वीकार केलेला आहे काटोल या गावाला, आणि श्री चक्रधर महाराजांनी 1000 वर्षाचं आयुष्य स्वीकार केलेलं आहे। श्री चक्रधर महाराज उत्तर दिशेला जीवाचा उद्धार कार्य करतायत, म्हणून त्या उत्तर दिशेकडे पाय करू नये। दंडोत टाकत असताना पाठीमागे कुणी आहे पाहायला पाहिजे। आपल्या घरातला जर एखादा नामधारक असेल, उदाहरण एखाद्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती नामधारक आहेत, आणि तुम्ही जेव्हा दंडोत टाकत असाल, एखादा मुलगा दंडोत टाकत असेल, पाठीमागे जर त्याची बहीण उभी असेल आणि ती उपदेशी आहे, तर तिने तिच्याकडे पाय न करता दंडोत टाकायला पाहिजे। आपण या गोष्टीवर लक्ष देतो का? घरचीच आहे ना, काहीच महत्व देत नाही। तोही ईश्वरीचा साधन म्हणताय, जरी बहीण असेल, तू जरी भाऊ असतील, पण एकमेकाकडे पाय न करता
दंडोत टाकायला पाहिजे. या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण दंडोत टाकताना आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणून एकाच कुटुंबातले चारही सदस्य असतील तरी ते ईश्वराचे साधन म्हणतायत, म्हणून एकमेकाकडे पाय न करता दंडोत टाका. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्तवेशनाचा सूचना आली होती, त्या विषयावर बोलणार होतो, पण वेळेचा अभाव आहे. 2 वाजता कीर्तन करायचं याची मला जाणीव आहे, म्हणून पुन्हा जर पुढच्या वर्षी योग आला तो लवकर कार्यक्रम चालू करत जा, कारण वर्षातून एकदाच प्रबोधन होते, वर्षभर आम्ही तुमच्याकडे येत नाही. आल्यानंतर आम्ही त्या गोष्टी सांगायला पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. तरी पण वेळेचा अभाव असल्यामुळे लांबलेले शब्द या ठिकाणी संपवतो, आणि सर्वांना दंडवत करून आशीर्वाद देऊन मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री छत्रपती महाराज की जय. दंडोद्भाव प्रमाण आपण नामस्मरणाबद्दल ब्रह्मपुरी ग्रामविजयांना जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सेकंड प्रवचन जे आहे परमपूज्य श्री गोवर्धन मुनी बाबा अंकुर्णेकर येरला निवासी हे आपल्या प्रवचनाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंशी विभूषित करा नो नीर दावा पीतांबरा दुर्ण बिंब फला दुष्ट पूर्णेंदु सुंदर मुखा दुर्ण बिंद नेत्रा श्री कृष्णा परम अम जाने श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की जय. आज मंदिराचा वर्धापन दिन आणि अंतर्गत 75 आणि त्यानिमित्ताने ही जी सभा आयोजित केलेली आहे, अशा सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले, अतिथी म्हणून लाभलेले परमपूज्य परममंत परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अचलपूरकर बाबाजी